फार जगत जसे अद्भुत लोक आहेत तसे भारतात आपल्याकडे आहे. म्हणजे मी आता पाऊस थांबल्यामुळे मी मित्र 2-4 मिनिट जास्त बोलतो. मी जमिनीच्या कायद्यावर जवळजवळ 23 पुस्तकं लिहिली आणि मला सातत्याने दरेकर साहेब असं लक्षात आलं, भारतीय माणसा एवढा आणि विशेषतः बार्शी पंढरपूर एवढा हुशार माणूसच नाही जगात. स्वातंत्र्याच्या दिवशी जर अशी माणसं आपण निर्यात केली असती तर त्या देशांची वाट लागत 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 ते रसताळाला जाऊन पोचली असती. आपल्या माणसांनी अमेरिकेत जाऊन मसुदा तयार केला असता, याला सांगितलं असतं ट्रम्पचा ऊस कसा जातो ऊसावर गाड्यांमध्ये बघू आपण. कॅचर बाईच्या जमिनीला कूळ लावलं असतं या लोकांना. अशी एवढी ग्रेट माणसं मला भेटली. मी मला एक मध्ये इंग्लंडचा माणूस भेटला, मी त्याला एक माझं इंग्रजीतलं पुस्तक दिलं जमिनीचं. तो मला म्हणतो मी भारतातल्या जमिनीबद्दल फार ऐकून आहे. काय ऐकलंय तर ते 3 गुंठ्याची जमीन 9-3 लोकांना विकून हा 9 गुंठे जमीन कशी करतो याचा मला अभ्यास करायचा. मी म्हटलं त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याकडे यायला पाहिजे. आमची मुलं तुमच्याकडे 8-8 लाख रुपये 20 लाख रुपये खर्च देऊन ऍडमिशन घेणार, बरोबर आहे? मग तुम्ही त्याला MBA देणार अमेरिकेत, तुम्ही आमच्याकडे या. 3 वर्षाचा डिग्री कोर्स केला तर बांध कोरायला आम्ही शिकवतो. आणि जर मास्टर प्रोग्रामला ऍडमिशन घेतलं तर मग मेलेल्या म्हातारीचा अंगठा घेऊन जमीन कशी लावा. आणि वारीला जाऊन गपचूप शेजाऱ्याचा ऊस कारखान्याला जाणार नाही म्हणून रात्रीचं मध्यरात्री पाणी कसं सोडायचं याच्यासाठी PhD ला ऍडमिशन घ्यावं लागतं. भारतीय लोकांच्या ह्या ब्रेनचा अजून कुणालाच